पुढील वृत्त. क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर आणि जय हिंद युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर येथे सहकार महर्षी चषकाचे आयोजन करण्यात आले. नुकतेच या स्पर्धेचे संगमनेर येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी क्रिकेट रसिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर आणि जय हिंद युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार महर्षी चषकात राज्यस्तरीय लेदर बॉल T20 क्रिकेट स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात झाली. पालिकेच्या क्रीडा संकुलनामध्ये सकाळी 9 वाजता आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उद्योजक गिरीश मालपाने, कैलास सोमाणी यांनी स्पर्धेचे उद्घाटन करून पहिला सामना औरंगाबाद विरुद्ध अहमदनगर या संघात खेळवण्यात आला. सहकार महर्षी चषक ही महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजन आणि प्रचंड उत्साही प्रेक्षक, सुसज्ज स्टेडियम ही या स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये आहेत. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस 1,21,000, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 71,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं 51,000 रुपये, चतुर्थ बक्षीस 21,000 रुपये एवढे आहे. दरम्यान इतरही वैयक्तिक बक्षिसांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर आणि जय हिंद युवा मंच हे गेली 20 वर्ष संगमनेर शहरामध्ये राज्यस्तरीय सहकार महर्षी चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करत आहेत. सहकार महर्षी 22 वर्षापासून ही संपूर्ण देशभर असलेली परिचित स्पर्धा आहे. संगमनेरातलं कुठलंही सांस्कृतिक क्रीडाचं कार्यक्रम असू आपल्या सहकार्याशिवाय पूर्ण होत नाही. काय सांगाल या स्पर्धेविषयी? खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन वर्ष सुरू होतं, म्हणजे पहिला 1 जानेवारी आणि तेव्हा ह्या मॅचेस सुरू होतात, त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात ही सर्वांची अतिशय उत्साहात होते. म्हणजे रात्री आपण बाहेर गेलेलो असतो पार्टीनिमित्त वगैरे, आणि ते झाल्यावर न्यू इयरची सुरुवात आपली ह्या क्रीडा संकुलावर होते, आणि यानिमित्त आदरणीय दादांची आठवण सगळ्यांना होते. आदरणीय दादा हे क्रिकेटप्रेमी देखील होते, स्वच्छताप्रेमी होते, आणि त्यांच्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ ह्या मॅचेस दरवर्षी अतिशय जोरदार होतात. आणि विशेष म्हणजे ह्या मॅचेसमध्ये अतिशय कन्सिस्टन्सी आहे. गेल्या 22 वर्षापासून ह्या मॅचेस होत आहेत आणि याचा एक चढता आलेख आहे. म्हणजे अतिशय मुंबई, पुणे, मागच्या वर्षी तर काश्मीरची पण टीम होती, तर अशा भारतातल्या विविध अतिशय मानांकित टीम्स ह्या क्रिकेटमध्ये येतात, आणि त्यामुळे संगमनेरकरांना लाईव्ह या मॅचेस बघायला मिळतात ही याची विशेषता. संपूर्ण महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील नामवंत संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. भारतीय संघातील सलील अंकोला, अजित आगरकर, जहीर खान, अजिंक्य रहाणे यांनी त्यांची या स्पर्धेमध्ये कामगिरी दाखवली आहे. IPL रणजी संघामध्ये खेळलेले खेळाडूसुद्धा या स्पर्धेमध्ये आपली कामगिरी दाखवत असतात. या स्पर्धेमध्ये 32 संघांचा समावेश आहे. 1 ते 12 जानेवारी असे 12 दिवस संगमनेरकरांना क्रिकेटचा थराराचा आनंद घेता येणार आहे. हे खूप अवघड असतं. आपण पाहतोय की दरवर्षी या स्पर्धेच्या नियोजनाचं दरवर्षी या स्पर्धेचं नियोजन हे अधिकाधिक उत्तम चालू असतं. जरी आपल्याला ही 5-7 दिवसाची स्पर्धा दिसत असली तरी याचं नियोजन 6 महिने अगोदरपासून चालू असतं. वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणं, त्यांच्या टीमला निमंत्रण देणं, त्यांची त्यानंतर जेवणाची राहण्याची सोय करणं, स्पॉन्सर्स घेणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैदान किंवा पीच याचं नियोजन करणं, या सर्व गोष्टीसाठी खूप मोठं संघटन कौशल्य लागतं आणि खूप मोठी टीम लागते. पडद्यामागचे अनेक कार्यकर्ते हे काम करत असतात आणि दरवर्षी खूप पूर्ण भारतातील वेगवेगळे संघ, अगदी काश्मीरपासून दुसऱ्या कर्नाटकपर्यंत किंवा वेगवेगळ्या राज्यातील संघ यात सहभागी होतात आणि संगमनेरातील प्रेक्षकही याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. यातच याचं यश आहे. मी खूप खूप शुभेच्छा देतो आयोजकांना. धन्यवाद. या स्पर्धा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात आल्या आहेत.